अक्षयभार्य पोस्ट आणि धर्मातील जातीय तेढ रोखण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी दक्ष राहण्याच्या सूचना सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केल्या. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जातीय धार्मिक तेढ वाढवण्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट आणि स्टेटस लोकांकडून व्हायरल होण्याचे प्रमाण सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अनुषंगाने सोलापूर आणि जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पालक आणि शिक्षक आणि अल्पवयीन मुलांचे प्रबोधन या दृष्टीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दरम्यान अलीकडच्या काळामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह पोस्ट तसेच स्टेटस हे व्हायरल होत चालले असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा जास्त समावेश असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे अशा काही गोष्टी निदर्शनास आल्यास या गोष्टीला वैयक्तिक प्रतिक्रिया न देता त्यांनी जवळील पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सदरील गोष्टीची दखल घेत पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे सोलापूरचे SP श्री सरदेश पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हाल में ये देखा जा रहा है कि सोशल मीडिया में विभिन्न धार्मिक समुदायों की भावनाओं को आहत करने वाले पोस्ट जारी हो रहे हैं. इसमें हम एक चीज देख रहे हैं कि इसमें जो माइनर स्टूडेंट्स अल्पवयीन जो बच्चे हैं ये भी इसमें अनफॉर्चुनेटली शामिल है. मेरी आपके माध्यम से शिक्षक और इनके पेरेंट्स इनसे गुजारिश है कि अपने बच्चों को इनका प्रबोधन कीजिए और किसी भी हालत में यदि ये ऐसे पोस्ट देखे जाते हैं तो नागरिकों से आह्वान है कि आप रिएक्ट ना करें और आप नज़दीक की जो पुलिस स्टेशन है इनसे संपर्क कीजिए. इसमें उचित कानूनी कार्रवाई जो है वो निश्चित ही की जाएगी. साय की अलीकडे समाज माध्यमांमध्ये विभिन्न धर्मियांच्या भावना दुखवणारे पोस्ट आढळून येत आहेत. अशा प्रकारच्या पोस्ट कोणीही टाकू नये हा एकतर दखलपात्र अपराध आहे. यामध्ये असं लक्षात आलं आहे की अल्पवयीन मुलंसुद्धा अशा प्रकारच्या पोस्ट टाकतात. तर त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून पालकांना आणि शिक्षकांना विनंती आहे की कृपया आपण अल्पवयीन मुलं जे आहेत यांना त्यांचं योग्य ते प्रबोधन करावं. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या पोस्ट नागरिकांच्या निदर्शनास आल्या तर त्यांनी परस्पर रिॲक्ट न होता नजीकच्या पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क करावा म्हणजे त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच केली जाईल. धन्यवाद. आमच्या जनता राज्य चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब